नमस्कार, महावाईज न्यूजच्या या विधानसभा रणसंग्राम या कार्यक्रमात आपले सर्वांचे स्वागत आहे. सध्या विधानसभेसाठी राज्यात सर्वच पक्षाकडून मोठी मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. तर राज्यातील प्रमुख पक्षांचा जागा वाटपाचा तिढा अद्यापही सुटलेला दिसत नाहीये. तो सुटल्यावर राज्यातील सर्वच पक्षांची स्थिती तेव्हा माहिती पडेल, तोपर्यंत चर्चेला विषय होईल. तर अमरावती विधानसभा मतदारसंघात सध्या महाविकास आघाडीकडून सुनील देशमुख यांची चर्चा सध्या जोरात सुरू आहे. पुन्हा एकदा महाविकास आघाडी ही सुनील भाऊ देशमुख यांना संधी देणार का, असा प्रश्न सामान्य मतदारांना पडलेला दिसतोय. काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी अर्ज घेतलेल्या उमेदवारांमध्ये अमरावती शहर काँग्रेस अध्यक्ष बबलूभाऊ शेखावत, माजी महापौर विलासराव इंगोले, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष भैया पवार, नाजीर खान बिखे, ॲडव्होकेट शोएब खान व मिराज खान पठाण हे सर्वच उमेदवार महाविकास आघाडीच्या तिकिटाच्या शर्यतीत आहे. मात्र यावेळी पक्षाशी एकनिष्ठ असलेल्या उमेदवाराला तिकीट देण्याची विचार केलास यातील एकाची वर्णी लागणार. तर यावेळी सुनील देशमुख यांच्या व्यतिरिक्त दुसऱ्या उमेदवाराचा विचार होऊ शकतो. मात्र यावेळी महाविकास आघाडी अशी जोखीम घेणार का? तर महाविकास आघाडी येत्या विधानसभेत महायुतीच्या उमेदवाराला पराभूत करून अमरावतीची जागा परत मिळवणार का, हे पाहणं आता महत्वाचं असणार आहे. तर नुकत्याच स्थापन झालेल्या बच्चूगडू यांची तिसरी आघाडी सुद्धा आपला उमेदवार निवडणूक रिंगणात उतरवणार आहे. तर अमरावती विधानसभा मतदारसंघ आता तीन आघाडीकडूनही निवडणूक लढवल्या जाईल. तर या तिसऱ्या आघाडीच्या उमेदवारामुळे महाविकास आघाडीची काही प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता आहे. कारण बच्चूगडू अमरावती विधानसभेसाठी आपला उमेदवार देणार असल्याने हा उमेदवार मुस्लिम सुद्धा असू शकतो. जर मुस्लिम उमेदवार दिला तर आघाडीच्या उमेदवाराला निवडून येणे कठीण होणार असल्याचे राजकीय तज्ज्ञांचा अंदाज आहे. तर बच्चूगडू यांनी महायुतीतून तिसऱ्या आघाडीत सामील झाल्याने महायुतीतील काही नाराज नेत्यांनाही ते आपल्याकडे घेऊ शकतात आणि उमेदवारी देऊ शकतात. त्यामुळे आता अमरावती विधानसभेची निवडणूक चांगलीच अटीतटीची होणार असल्याचे दिसते आहे. म्हणूनच महाविकास आघाडी या मतदारसंघात मुस्लिम मतांना आकर्षित करणारा उमेदवार देणार आहे. तर नुकत्याच आटोपलेल्या लोकसभा निवडणुकीत अमरावती विधानसभा मतदारसंघातून वानखडे यांनी आघाडी घेतली होती. त्यामुळे या मतदारसंघात महाविकास आघाडीचा सध्या बोलबाला आहे. तर 2019 विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाच्या सुलभा संजय खोडके यांनी 82,581 मते मिळवून विजयी झाल्या होत्या. त्यांनी तेव्हा भाजप पक्षाचे डॉक्टर सुनील देशमुख यांना दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली होती. तर विजयातील लीड ही 18,268 मते इतकी होती. एवढे होते मात्र आता सुलभा खोडके या अजित पवार गटाकडून लढणार असल्याने त्या महाविकास आघाडीच्या प्रतिस्पर्धी असणार असल्याचे बोलले जाते. तर लोकसभेत बच्चूगडू यांच्या पक्षाने लोकसभेत 85,000 जास्त मते घेतल्याने या दोन्हीही पक्षाची धाकधूक आता वाढली आहे. तर महायुतीकडून कोणाला उमेदवारी देणार हे अद्यापही स्पष्ट नसले तरी तिसऱ्या आघाडीने निवडणूक रिंगणात उडी घेतल्याने या दोन्हीही पक्षांना मोठी तारेवरची कसरत आता करावी लागणार आहे. धन्यवाद.